बरं, मी आजपर्यंत थिएटर केलं आहे, वेब सिरीज केल्या आहेत, फिल्म्स केल्या आहेत, टेलिव्हिजन केलं आहे, पण लोकनाट्य हे मला माहीत होतं की मला कधी संधी मिळेल ही करायची. इच्छा खूप होती की लोकनाट्य आपण केलं पाहिजे, त्याचा काहीतरी भाग झालो पाहिजे, कारण त्याची जादू बघितली होती, त्याची नशा बघितली. आपण लोक अगदी स्वतःला झोकून देतात लोकनाट्यासाठी. माझी एक इच्छा होती आणि ती आज कोकण डायरीज आणि झी झेस्ट यांनी पूर्ण केली. मी भारावून गेलो आहे जेव्हा मी आत्ता त्या रंगमंचावरून, दशावताराच्या रंगमंचावरून खाली उतरलो. मी वेगळ्याच जगात होतो. आज कोकण डायरीजच्या या एपिसोडमध्ये आम्ही दशावतारच्या टीमबरोबर हा एपिसोड केला. त्यांच्याबरोबर मी रेडी झालो, त्यांच्याबरोबर त्यांच्या दशावताराच्या नाटकात त्यांनी मला त्याचा भाग बनवला आणि त्यातली एक भूमिका मी साकारली आज रंगमंचावर त्यांच्या इथे सावंतवाडीतल्या प्रेक्षकांसमोर. माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत. मी खरंच खूप भाग्यवान आहे. नशीब लागतं एका कलाकाराला ही संधी लाभायला आणि ती मला आज लाभली आहे, तेही कोकणात, कोकणातल्या ऑडियन्स प्रेक्षकांसमोर. आणि हाडाच्या दशावतार कलाकारांच्या फडामधून त्यांच्यासोबत मी काम केलं आज आणि ह्या प्रेक्षकांसमोर ती कला सादर केली. आ हा हा, सार्थक झाल्यासारखं वाटतं सर.